सध्या खरीप हंगाम करण्यासाठी शेतकरी कामाला लागलेले आहेत। हा काळ सापांसाठी पोषक मानला जातो। बेसावध क्षणाचा सर्पदंश शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवावर बेतू शकतो। आजही एका भल्या मोठ्या विषारी सापाने शेतकऱ्याला दंश करण्याचा प्रयत्न केला, मात्र नशीब बलवत्तर होते म्हणून चिखली तालुक्यातील गांगल गावच्या त्या शेतकऱ्याचा जीव वाचला। या जहाल विषारी सापाला हट्टी सर्पमित्राने शेतातून शोधून काढून भरणीत बंद केलंय। जिल्ह्यामध्ये सर्पदंशामुळे अनेकांवर मृत्यू ओढावतो। वर्षाकाठी अनेक नागरिक बाधित होतात। साप हा शेतकऱ्यांचा शत्रू नसून मित्र आहे असं म्हटलं जात आहे, मात्र आजही समाजात सापाबाबत अनेक गैरसमज आहेत। सर्पदंशाबाबत जनजागृती होणे काळाची गरज आहे। जिल्ह्यात कोणत्याही सुविधा नाहीत तरीही सर्पमित्र जीवावर उदार होऊन साप पकडतात। काल चिखली तालुक्यातील गांगलगाव येथील शेतकरी विशाल चौधरी हे शेतातील सोयाबीन पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते। पाण्याचे पाईप उचलून ठेवत असताना घोणस या जहाल विषारी सापावर त्यांचा पाय पडणारच होता, परंतु दैव बलवत्तर असल्याने सापाच्या फुसकाऱ्याने ते बाजूला झाले तर समोर भला मोठा साप पाहून त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले होते। दरम्यान सर्पमित्र कृष्णा सावळे यांना त्यांनी या घटनेबाबत माहिती दिल्याने सर्पमित्र कृष्णा घटनास्थळी पोहोचले असता साप सोयाबीन पिकात फरार झाला होता, परंतु सापाला शोधणार नाही तो सर्पमित्र कसला। सर्पमित्राने सोयाबीन पिकात त्याचा अखेर शोध घेतलाच आणि त्या दिवशी सापाला मोठ्या शिताफीने पकडून भरणीत बंद केलं। त्यानंतर सापाला जंगलात सोडून देण्यात आलंय, मात्र शेतात काम करताना शेतकरी आणि शेतमजुरांनी काळजी घ्यावी असे आवाहन सर्पमित्र कृष्णा साळवे तसेच एस बी रसाळ यांनी केलंय। फर्स्ट महाराष्ट्र न्यूज साठी जया सोळंकी, बुलढाणा। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।